हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण महाराष्ट्रातले समाजसुधारक या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. या लेसनमध्ये आपण काही महत्वाचे प्रश्न त्याचे उत्तर असं पाहणार आहोत. ओके, आयोगाला आलेले किंवा याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपल्या लेसनचा पहिला महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे जेव्हा माणूस जागा होतो हा खालीलपैकी कोणाचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. जेव्हा माणूस जागा होतो, ऑप्शन दिलेले आहे ताराबाई मोडक, अनुताई वाघ, गोदावरी परुळेकर आणि बरेच काही. तर आता एक लक्षात ठेवा, याचं उत्तर येते ते म्हणजे गोदावरी परुळेकर. इथं तुम्हाला ही तिन्ही नावं खूप महत्वाची आहेत, गोदावरी परुळेकर, अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक. ओके, तर वारली झरी या ठिकाणी, वारली झरी आंबेगाव या अंबरगाव ठाणे मधलं या ठिकाणी त्यांचं कार्य आदिवासी जमाती मधलं. तर एवढं लक्षात होतं गोदावरी परुळेकर म्हटलं की जेव्हा माणूस जागा होतो. याच्या व्यतिरिक्त कोसबाडच्या टेकडीवरून म्हटलं की अनुताई वाघ यांचं नाव लक्षात ठेवायचं. काय? कोसबाडच्या टेकडीवरून, कोसबाडच्या टेकडीवरून असं जर म्हटलं तर अनुताई वाघ यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला महत्वाचं ताराबाई मोडक यांच्या यांचे सुद्धा कार्य कोसबाड मधले आहे. यांच्या शिष्य, यांच्या शिष्य म्हणजे अनुताई वाघ. ओके, ताराबाई मोडक यांच्या शिष्य म्हणलं की अनुताई वाघ हे लक्षात राहू द्या. हे खूप महत्वाचं आहे, हे महत्वाचं परीक्षेला तुम्हाला हेच लक्षात ठेवणं गरजेचं. असा सिंपलचा असा पहिला आपलाचा प्रश्न होता. आपला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला. ओके, त्याचं उत्तर येतं शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा स्थापन केलेला होता. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन म्हटलं की ज्याची सुरुवात आहे 18 जुलै 1942. ठीक आहे, 18 जुलै 1942 शेड्युल्ड कास्ट फेडरेशन सुरुवात झालेली होती. मुख्यालय येतं नागपूरला. ओके, मुख्यालय कुठे येतं? नागपूरला येतं. ओके, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर दुसरा पक्ष येतो तो म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष. स्वतंत्र मजूर पक्ष म्हटल्यानंतर 15 ऑगस्ट 1936, लक्षात घ्या. स्वतंत्र मजूर पक्ष म्हटल्यानंतर 15 ऑगस्ट 1936 ही दिनांक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कारण या पक्ष स्थापन झाल्यानंतर 1937 ज्या प्रांतिक निवडणुका लढवल्या होत्या, 1937 प्रांतिक निवडणुका, ठीक आहे, निवडणुका, ठीक आहे, प्रांतिक निवडणुका, याच्यामध्ये या पक्षानं 13 जागा जिंकल्या होत्या. स्वतंत्र मजूर पक्ष तो एक महत्वाचा आहे. आता खाली देताना काय दिलंय? समता पक्ष दिलाय. ओके, आणि खाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिलंय. हा, बऱ्याच गोष्टी आहेत. आता इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे समाज समता संघ आणि समता संघ कुणी स्थापन केलं. समाज समता संघ, समजा मी असं म्हंटल समाज समता संघ, हे समाज समता संघ कोणी स्थापन केलं असं जर विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघाची स्थापना केली. ओके, कधी केली? अप्रॉक्सिमेटली इयर, म्हणजे एक्झॅक्टली डेट न देता त्याचं इयर फक्त माहीत असू द्या. ओके, त्याच्यानंतर येतं समता संघ. ठीक आहे, दुसरं येतं समता संघ. मग प्रश्न असा उरतो समता संघाची स्थापना कोणी केली. समता संघाची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर येतं महर्षी कर्वे. त्याचं उत्तर येतं महर्षी कर्वे. समता संघाची स्थापना म्हणले की महर्षी कर्वे. कधी केली? 1944 मध्ये केली होती. ठीक आहे, कशासाठी हे सुरू करण्यात आला होता समता संघ? तर एक म्हणजे जातीभेद निर्मूलन आणि दुसरं म्हणजे अस्पृश्यता, याच्या रिलेटेड. जातीभेद निर्मूलन आणि दुसरा घटक येतो तो म्हणजे अस्पृश्यता. या दोन महत्वाच्या गोष्टीसाठी महर्षी कर्वे यांनी समता संघ स्थापन केलेला होता. आता हे लक्षात राहू द्या. मग समाज समता संघातर्फे सुरू झालेली पत्र कोणती आंबेडकरांनी सुरू केलेली. ओके, समाज समता संघातर्फे आंबेडकरांनी सुरू केलेली पत्र कोणती ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. समता, जनता, प्रबुद्ध भारत ही पत्र त्या संघातर्फे सुरू होती. समता, जनता, त्याचं पुढं वर्जन म्हणजे ऍडव्हान्स वर्जन म्हणजे प्रबुद्ध भारत. ओके, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय कार्य क्षेत्रात कार्य करण्यासाठी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती 1942. ओके, एवढं लक्षात असू द्या. हा, त्याच्यावर आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या. कारण कन्फ्युजन कशामध्ये होतं माहितीये का? इथे जे दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एक म्हणजे समाज समता संघ दिलाय बरोबर, आणि दुसरी जे दिलेला आहे तो म्हणजे समता संघ दिलाय. तर या दोन्ही गोष्टीमध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं, एवढं मात्र नक्की लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल तर बहिष्कृत भारत, बहिष्कृत हितकारणी सभा. ओके, बहिष्कृत हितकारणी सभा. ओके, हितकारिणी सभा. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता प्रश्न असा उरतो बहिष्कृत हितकारिणी सभा
ही सुरुवात कधी झाली? तर बहिष्कृत हितकारणी सभा म्हटलं की 20 जुलैमध्ये 20 का 26 एकदा पाहून घ्या, परंतु इथे जुलै 1924 आहे. ओके, जुलै 1924 आहे, याच्या बाबतीत मी शोर आहे. तर 20 का 26 आहे एकदा पाहून घ्या. अप्रॉक्सिमेटली 26च वाटते मला, 26 जुलै. ओके, इथे एकदा कन्फर्म करा. फक्त जुलै 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करण्यात आली होती. आता ही जी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली, याच्यामध्ये त्यांनी 2 पॉइंट केले होते. एक म्हणजे त्याचं अध्यक्षपद, याचं अध्यक्षपद बहिष्कृत हितकारणी सभेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःकडेच ठेवलं होतं. ओके, अध्यक्षपद काय केलं होतं, स्वतःकडेच ठेवलं होतं. म्हणजे अध्यक्षपद कोण होते, स्वतः होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु यामध्ये सचिव कोणाचं पद दिलं, सचिव म्हटलं की सीताराम शिवतारकर. सीताराम शिवतारकर सचिव पद कोणाला दिलं, सीताराम शिवतारकर. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, आंबेडकरांच्या बाबतीत मी म्हटलं बहिष्कृत हितकारणी सभा जुलै 1924 मध्ये अध्यक्ष स्वतःकडे राहिले आणि सचिव पद दिलं सीताराम शिवतरकर यांच्याकडे, हे लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे याचं ब्रीद वाक्य काय, शिका चेतवा संघटित व्हा. शिका चेतवा व संघटित व्हा, हे त्यांचं ब्रीद वाक्य. हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवावं लागेल, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, समजला प्रश्न, जाऊया पुढे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दिलेला प्रश्न आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये ना बरेच पॉईंट महत्वाचे आहेत, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या परिषदांना त्याच्या अध्यक्ष कोण सांगणार आहे. ठीक आहे, प्रश्न आहे 1917. ठीक आहे, 1917 खामगाव मराठा परिषदेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणी भूषवले. खामगाव मराठा अध्यक्षपद म्हटलं तर ते कोणी भूषवलं असं विचारले, खामगाव मराठा अध्यक्षपद. आता याचं उत्तर येते राजर्षी शाहू महाराज. याचं उत्तर येते राजर्षी शाहू महाराज, एक लक्षात राहू द्या. आता राजर्षी शाहू महाराज यांना राजर्षी पदवी कोणी दिली, प्रश्न आता इथून सुरुवात आहे. राजर्षी शाहू महाराज, ओके, शाहू महाराजांना राजर्षी पदवी दिली, मग ही पदवी कोणी दिली, इथून आपण सुरुवात करूया. तर उत्तर प्रदेश मधलं कानपूर, ओके, उत्तर प्रदेश मधलं युपी मधलं कानपूर हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी 1919 साली, ठीक आहे, 1919 साली एक परिषद भरली होती. त्या परिषदेला म्हटलं जातं 13वी कुर्मी परिषद. ओके, 13वी कुर्मी परिषद शॉर्ट मध्ये सांगतोय, 13वी कुर्मी परिषद. आणि या परिषदेमध्ये कानपूरच्या जनतेनं राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी दिली. या परिषदेमधल्या जनतेनं काय केलं, राजर्षी ही पदवी दिली होती त्यांना, हे लक्षात असू द्या. आता दुसरा प्रश्न असा राहतो 1920 ला झालेल्या महत्वाच्या 3 परिषदा, ते तुम्हाला लक्षात घ्या. इथं कन्फ्युजन होतं. एक म्हणजे पहिली परिषद महत्वाची होती, त्याला म्हणतो आपण मानगावची परिषद. ओके, दुसरी परिषद महत्वाची होती, त्याला आपण म्हणतो हुबळी परिषद. ओके, आणि तिसरी परिषद जी होती त्याला आपल्याला महत्वाची आहे, ती म्हणजे भावनगर गुजरात मध्ये झालेली. ओके, समजले ह्या 3 परिषद. ओके, आता तुम्हाला याच्यामधून काय करायचं आहे, ह्या ज्या 3 परिषदा दिल्या बरोबर, आता या 3 परिषदांमधून माणगावची परिषद त्याचं महत्वाचं योगदान काय, त्यानंतर हुबळी. माणगावच्या परिषदेचं अध्यक्षपद होतं आंबेडकरांकडे. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणगावच्या परिषदेचे अध्यक्ष होते, जी खूप महत्वाची होती. हुबळीला झालेली एक परिषद होती, ती होती सामाजिक परिषद. आणि या सामाजिक परिषदेचं अध्यक्षपद कोणी भूषवलं होतं, तर ही होती सामाजिक परिषद. ठीक आहे, आणि या सामाजिक परिषदेचं अध्यक्षपद कोणी भूषवलं होतं, तर शाहू महाराजांनी भूषवलं होतं. त्याचबरोबर 1920 साली आणखी एक परिषद झाली होती भावनगर गुजरातमध्ये, तर ती होती आर्य धर्म परिषद. आणि या परिषदेचं अध्यक्षपद कोणी भूषवलं असं जर तुम्हाला विचारलं, तर त्याचं उत्तर येतं शाहू महाराज. त्याचं उत्तर काय येतं, शाहू महाराज. म्हणजे तुम्हाला या पॉइंट मधून हे जे पॉइंट मी तुम्हाला आता सांगतोय ते खूप महत्वाचे. पहिली गोष्ट, 1917 खामगाव मराठा परिषद याचं अध्यक्षपद कोणी भूषवलं, तर शाहू महाराजांनी. राजर्षी पदवी शाहू महाराजांना कोणी दिली, तर कानपूरच्या जनतेनं युपीमध्ये 1919 साली 13वी कुर्मी परिषद जी झाली होती या परिषदेमधून त्यांना दिलेली ही पदवी आहे, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर 1920 ला झालेल्या 3 महत्वाच्या परिषदा, 1920 ला झालेल्या 3 महत्वाच्या परिषदा, पहिली माणगाव, मग हुबळी आणि भावनगर गुजरात. माणगाव अस्पृश्यते संदर्भातली परिषद होती, आंबेडकर अध्यक्ष राहिले. हुबळीला सामाजिक परिषद झाली होती, त्याचे अध्यक्ष शाहू महाराज राहिले. आणि भावनगर गुजरातमध्ये आर्य धर्म परिषद झाली, त्याचे अध्यक्षपद सुद्धा शाहू महाराज राहिले होते. एवढं मिनिमम लक्षात ठेवायचं आहे.
पुढचा प्रश्न आहे, प्रश्न पहा, मानवी समता, काय प्रश्न आहे, मानवी समता हे मासिक कोणी सुरू केलं, दिलेलं आहे मानवी समता आणि हे मासिक कोणी सुरू केलं असं तुम्हाला विचारलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो, केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे आणि खाली महात्मा फुले असे चार ऑप्शन दिले. आता मानवी समता म्हणलं की तुम्हाला मी याच्या अगोदर दोन गोष्टी सांगितल्या होत्या तुमच्या लक्षात असतील लेक्चरच्या सुरुवातीलाच. एक म्हणजे समाज समता संघ कोणी स्थापन केला, पहिली गोष्ट समाज समता संघ, आय विल रिपीट अगेन कारण हे खूप महत्वाचं आहे, समाज समता संघ कोणी स्थापन केला. आणि दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे समता संघ कोणी स्थापन केला, समता. दोन पॉईंट किती छोटे छोटे आणि सिंपल परंतु दिसायला एकदम कॉम्प्लिकेटेड वाटतात. समाज समता संघ म्हटलं की 1927 आणि स्थापन कोणी केला असं जर विचारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे. आणि दुसरा पॉईंट येतो समता संघ म्हणून, समता संघ कधी स्थापन झाला असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं 1944. आणि याच्यामधून समाज समता संघ स्थापन कोणी केला म्हटलं तर महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हा समता संघ स्थापन केला होता. आणि या समता संघाच्या प्रचारामध्ये म्हणजे ह्या समता संघाची उद्दिष्ट काय आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी काय सुरू केलं, मानवी समता मासिक हे सांगण्यासाठी त्यांनी काय सुरू केलं, मानवी समता हे मासिक सुरू केलं. मानवी समता हे मासिक म्हणजे या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे हे तुमचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे, एवढं लक्षात. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी जे बी पेटिट, काय प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणी जे बी पेटिट यांच्या सहाय्यानं बॉम्बे क्रॉनिकल हे इंग्रजी साप्ताहिक सुरू केलं, किती साली 1910 साली असं विचारले. ऑप्शन दिलेत महादेव गोविंद रानडे, त्यानंतर फिरोज शाह मेहता, जमशेदजी जिजाबाय आणि दादाभाई नवरोजी असे ऑप्शन दिलेत. आता यामधून जर उत्तर बघितलं तर तुमचं उत्तर आहे फिरोज शाह मेहता, ठीक आहे. बॉम्बे क्रॉनिकल कोणी सुरू केलं तर फिरोज शाह मेहता यांनी जे बी पेटिट यांच्या सहकार्याने सुरू केलं होतं. फिरोज शाह मेहता यांना आपण काय म्हणतो, मुंबईचा सिंह. फिरोज शाह मेहता यांना आपण काय म्हणतो, मुंबईचा सिंह असं म्हणतो, ठीक आहे, मुंबईचा सिंह असं आपण म्हणतो. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे फिरोज शाह मेहता यांच्याबद्दल लक्षात ठेवताना पहिल्यांदा लक्षात ठेवा 1885 साली स्थापन झालेली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, काय नाव आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी ओके बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही स्थापन करण्यामध्ये फिरोजशाह मेहता यांचं महत्वाचं योगदान आहे. यांच्या व्यतिरिक्त इतर दोन लोक पण होती, फिरोजशाह मेहता यांच्यासोबत आणखी यांच्यामध्ये दोन लोक पण होती, एक म्हणजे के टी तेलंग ओके आणि दुसरी व्यक्ती होती बद्रुद्दीन तय्यबजी, ओके बी तय्यबजी, बद्रुद्दीन तय्यबजी. तर या तिघांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन केली होती. आणि फिरोज शाह मेहता याचे काय होते, या प्रेसिडेन्सी असोसिएशनचे पहिले अध्यक्ष राहिले होते, काय राहिले होते, पहिले अध्यक्ष राहिले होते, हेही तुम्हाला तिथे लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. ओके, हे पॉईंट झाला. याच्यानंतर महत्वाचं काय येतं, एवढं लक्षात घ्या. 1890 ला झालेलं काँग्रेसचं अधिवेशन, कलकत्ता अधिवेशन, 1890 काँग्रेसचं कलकत्ता अधिवेशन, ठीक आहे, कलकत्ता अधिवेशन. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते फिरोज शाह मेहता. दुसरं महत्वाची गोष्ट, फिरोज शाह मेहता आणि लॉर्ड कर्झन एका शाळेमध्ये किंवा एका कॉलेजमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये असताना वर्गमित्र होते, हे लक्षात असू द्या. फिरोज शाह मेहता 4 वेळा मुंबईचे अध्यक्ष राहिले, 4 वेळा मुंबई पालिकेचे अध्यक्ष राहिलेले होते. 84, 85, 1905, 1100 रेंज आहे त्याच्यामध्ये ते राहिलेले होते, एवढं तुम्हाला लक्षात ठेवा. एम ए झालं होतं, पहिले विद्यार्थी तिथले परशी यांच्यामधून होते, फिरोज शाह मेहता, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी तलाटी शाळांची स्थापना केव्हा केली, तलाटी शाळा कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांनी कधी स्थापना केली असं विचारले, ठीक आहे. आता याचा प्रश्न बघितला, याचं उत्तर येतं 1918. तलाटी शाळा म्हटलं की 1918, 1912 साली केलेला पाटील शाळा, ओके पाटील शाळा म्हटलं तर 1912, तलाटी शाळा म्हटलं 1918, हे दोन पॉईंट तुम्हाला तिथं पहिल्यांदा माहीत असू द्या. ओके, दोन पॉईंट तुम्हाला पहिल्यांदा माहीत असू द्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल, हे जे तलाटी पद आहे, हे जे तलाटी पद आहे हे कायमस्वरूपी केलं केव्हा केलं, तलाटी पद कायमस्वरूपी असं जर विचारलं जातं तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 19 जुलै 1918 मध्ये शाहूपुरी गुळाची
बाजारपेठ म्हणून ओळखते, शाहूपुरी, शाहूपुरी ओके, शाहूपुरी गुळाची बाजारपेठ कधी वसवली, तारीख इयर ओके, गुळाची बाजारपेठ ठीक आहे, गुळाची बाजारपेठ शाहूपुरी म्हटलं की गुळाची बाजारपेठ ठीक आहे. याची एक्झॅक्टली तारीख विचारलं तर इयर विचारलं तर 1895, हेही तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं महत्वाचं आहे ओके, कळालं ओके. त्यानंतर सिंपलचा प्रश्न आहे, प्रश्न आहे काशीनाथ विष्णू फडके यांनी इसवी सन 1866 मध्ये ठाणे येथून कोणतं वृत्तपत्र काढलं ठीक आहे. तर काशीनाथ विष्णू फडके एक समाजसुधारकाच्या रिलेटेड असं घ्या, याचं उत्तर येते अरुणोदय ठीक आहे. काशीनाथ विष्णू फडके म्हटलं 1866 म्हटलं ठाण्यामधून म्हटलं तर अरुणोदय हे वृत्तपत्र येतं, हे लक्षात राहू द्या. आता हा प्रश्न घेण्याचं कारण काय आहे तुम्हाला ते सांगतो. आता मी जर तुम्हाला असं विचारलं अरुणोदय आत्मचरित्र, अरुणोदय या नावानं आत्मचरित्र कोणत्या समाज सुधारकाचं आहे, कळलं लक्षात मला प्रश्न काय घेतलाय मी तो. कारण तुम्हाला जर वृत्तपत्र विचारलं तर तुम्ही उत्तर देऊ शकता ठीक आहे. वृत्तपत्र विचारलं तर काशीनाथ विष्णू फडके 1866 ठाणे मधून अरुणोदय सुरू केलं. समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला अरुणोदय आत्मचरित्र कोणाचं आहे, प्रश्न विचारला अरुणोदय आत्मचरित्र कोणाचं आहे, तर अरुणोदय आत्मचरित्र म्हटलं की तुमच्या लगेच डोळ्यासमोर यायला पाहिजे बाबा पदमनजी ओके. बाबा पदमनजी यमुना पर्यटन पहिली सामाजिक कादंबरी विद्वान चर्चाव, यमुना पर्यटन म्हटलं की बाबा पदमनजी हे राहू द्या पहिली महत्वाची त्यांची कादंबरी जी ह्याच्यावर चर्चेत राहिलेली महत्वाचा मुद्दा ठीक आहे. मुख्य यायला लक्षात यमुना पर्यटन म्हटलं बाबा पदमनजी म्हटलं लगेच लक्षात आलं. दुसरं म्हणजे बाबा पदमनजी यांचा जर जन्म बघितला तर तो आहे 1831 साली ओके. आणि यांनी वयाच्या 23व्या वर्षी, वयाच्या मी वाक्य काय सांगते लक्षात घ्या, वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे 1854 ला, वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे 1854 ला त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता हे लक्षात राहू द्या. बाबा पदमनजी यांचं मूळ आडनाव काय, बाबा पदमनजी यांचं मूळ आडनाव काय असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे मूळ आडनाव ओके. मुळे काय आडनाव होतं, मूळ आडनाव मुळे ओके. बाबा पदमनजी बद्दल बरंच पाहता येईल परंतु मिनिमम एवढं लक्षात घ्या. कारण प्रश्न काय आलाय, वा काशीनाथ विष्णू फडके यांनी 1866 मध्ये ठाणे येथून काय सुरू केलं तर अरुणोदय सुरू केलं, त्याच्यामुळे अरुणोदय आत्मचरित्र कोणाचं, बाबा पदमनजीचं. 1831 जन्म आहे, 1854 म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आणि आता इथं एक काय दिले, मित्रोदय दिले, आत्मवृत्त दिले. आत्मवृत्त मग कोणाचं आत्मचरित्र, आत्मवृत्त, आत्मवृत्त म्हटलं की लगेच तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे महर्षी धोंडो केशव कर्वे, किंवा मी शॉर्ट मध्ये लिहितो महर्षी कर्वे, हे मराठी मधून असलेलं आत्मवृत्त होतं त्यांचं 1928 साली. कधीचं होतं, 1928 साली. 1936 साली इंग्रजी मधून पण त्यांचं आत्मचरित्र आलं, त्याचं नाव होतं लुकिंग बॅक, लुकिंग बॅक. किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं, अण्णा, त्यांना काय म्हटलं जातं, अण्णा या टोपण नावाने ते ओळखले जात होते. म्हणजे तुम्हाला प्रश्न जरी एक असला तर मी याच्या रिलेटेड सांगितलेल्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. प्रश्न होता काशीनाथ विष्णू फडके 1866 ठाणे अरुणोदय सुरू केलं, अरुणोदय आत्मचरित्र कोणाचं म्हणलं की बाबा पदमनजी, 1831 जन्म आहे, 1854 साली ख्रिश्चन धर्म स्वीकारला, मूळ आडनाव काय विचारलं तर मुळे येतं, हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवा, एवढं मिनिमम महत्वाचं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशानं ग्राम प्राथमिक शिक्षण महामंडळाची मंडळाची स्थापना कोणी केली. दिले सेनापती बापट, त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे, भाऊराव पाटील, साने गुरुजी असे उत्तर दिले. लक्षात घ्या याचं उत्तर येते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापना केलेली आहे. कशाची, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना त्यांनी केलेली आहे ओके. 1936 ची रेंज येते. सेनापती बापट म्हटलं फॉरवर्ड ब्लॉक, फॉरवर्ड ब्लॉक जो पक्ष स्थापन केला होता कोणी केला होता, सुभाषचंद्र बोस यांनी. तर या फॉरवर्ड ब्लॉकचं महाराष्ट्रामधलं जे शाखा आहे, महाराष्ट्र म्हणजे मुंबईची जी शाखा आहे, याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर यांनी केलं होतं. कोणी, सेनापती बापट ठीक आहे. पॅरिसला गेले होते बॉम्ब तयार करण्यात. कारण भारताकडून जे व्यक्ती बघितल्या बॉम्ब तयार करण्याचं शिक्षण घेणाऱ्या बऱ्याचशा ज्या व्यक्ती आहेत ना, तर त्या जपानला गेलेल्या आहेत. कुठे गेलेल्या आहेत, जपानला. परंतु सेनापती बापट आणि हेमचंद्र दास, सेनापती बापट काय सांगते लक्षात घ्या, सेनापती बापट आणि हेमचंद्र दास. कारण भारताकडे भारताच्या ज्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जर बघितलं तर ज्या बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी ज्या सगळ्या व्यक्ती गेलेत त्या जपानला गेलेत, पण अपवाद येतात सेनापती बापट आणि दुसरी व्यक्ती आहे हेमचंद्र दास.
त्यांचं नाव काय आहे, हेमचंद्र दास, ह्या कुठे गेले होते, पॅरिसला गेले होते. ठीक आहे, पॅरिसला. एवढं लक्षात ठेवा, परीक्षेला कन्फ्युजन होतं. ओके, परीक्षेला कन्फ्युजन होतं त्याच्यामुळं. दुसरं म्हणजे आता एक एक महत्वाचा वादाचा मुद्दा येतो, तो म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेलं निष्काम कर्म मठ. निष्काम कर्म मठ. आता निष्काम कर्म मठ म्हटल्यानंतर याची जी स्थापना आहे, तर दोन गोष्टी आहेत. याचं जे स्थापना म्हणजे अण्णांचं चरित्र, म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या चरित्रामध्ये याची स्थापना दिली 1908 ला. परंतु बाकी ठिकाणी, सर्व ठिकाणी जे रेफरन्स बुक आहे त्याच्यामध्ये दिले 1910. हा एक महत्वाचा वादाचा मुद्दा आहे. ओके, मी तुम्हाला इथंच क्लिअर करून टाकतो, कारण तुम्ही म्हणाला 1908 नाही 1910 आहे असं नाही. तर हे लक्षात राहू द्या, अण्णांचं चरित्र म्हणजे ह्यांचं जे चरित्र आहे याच्यामध्ये दिले 1908 बरोबर, आणि बाकी सर्व रेफरन्स मध्ये 1910 दिले. तर हे ऑप्शन बघायचं, शक्यतो या टाइपवर प्रश्न आला आणि 1908 आणि 1910 पैकी जे ऑप्शन उत्तर ऑप्शन असेल ते तुम्ही उत्तर द्यायचं. समजाही दोन्ही ऑप्शन असेल तर ऑप्शन रद्दच होणार, याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पंडिता रमाबाई. ओके, पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार खालील पैकी कोणत्या ठिकाणी केला, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार त्यांनी कुठे केला, भारत, अमेरिका, इंग्लंड आणि यापैकी नाही. तर त्यांनी स्वीकार केला इंग्लंडमध्ये, हे लक्षात असू दे. ओके, आता पंडिता रमाबाई यांना कैसर ए हिंद पदवी, तुम्हाला असं विचारलं कैसर ए हिंद पदवी. कोणत्या वर्षी दिली असं विचारलं, 1919, 100 वर्ष होऊन गेले त्याला. लक्षात ठेवा, कैसर हिंद पदवी त्यांना कोणत्या वर्षी दिली असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर आहे 1919, हे लक्षात असू द्या. दुसरं म्हणजे यांनी 1887 हे इयर, या इयरमध्ये रमाबाई असोसिएशन सुरू केलं होतं. काय सुरू केलं होतं, रमाबाई असोसिएशन. कोणत्या शहरामध्ये रमाबाई असोसिएशन सुरू केलं, तर जेव्हा त्या परदेशात होत्या तेव्हा परदेशात असताना, परदेशात गेले असताना त्यांनी जे बोस्टन शहर आहे, कोणतं शहर आहे, बोस्टन, या बोस्टन शहरामध्ये रमाबाई असोसिएशन ही सुरू केलेली होती. कोणतं शहर आहे, बोस्टन शहर. ठीक आहे, या बोस्टन शहरामध्ये त्यांनी रमाबाई असोसिएशनची स्थापना केलेली होती, हे लक्षात असू द्या. आणि या बोस्टन शहरामध्ये स्थापन केलेल्या रमाबाई असोसिएशनमध्ये येणारा पैसा आहे ना, तर तो पैसा वापरून त्यांनी भारतामध्ये शारदा सदन स्थापन केली. भारतामध्ये शारदा सदनची स्थापना केली. शारदा सदन म्हटल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे 11 मार्च 1889 म्हणजे या रमाबाई असोसिएशनच्या मध्ये आलेला जो पैसा होता तो पैसा त्यांनी शारदा सदनच्या कार्यासाठी वापरला होता, हे लक्षात असू द्या. शारदा सदन स्थापना झाली तेव्हा त्याच्या स्वागत समारंभ किंवा त्याचं जे समारंभाचं अध्यक्षपद होतं काशीबाई कानेटकर यांच्याकडे. कोणाकडे होतं, काशीबाई कानेटकर. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शारदा सदन मध्ये एक इंग्रजी बाई शाळा शिकवत होती, त्यांचं नाव होतं मिस डेमन. काय नाव होतं, मिस डेमन. तर थोडस लक्षात ठेवायचं, एवढं महत्वाचं आहे, मिस डेमन. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पहा. ओके, पुढचा प्रश्न पहा, दिलाय काय तुम्हाला, हिंदुस्थानचा इतिहास, लंका, पानिपत, गुजरात यांचा इतिहास, सगळं असे दिले. तर हे कोणाचं, कोणत्या व्यक्तीचे ग्रंथ आहेत, तर हे तर लोकहितवादी. लोकहितवादी म्हटल्यानंतर आपल्याला एवढं माहित असतं, गोपाळ हरी देशमुख. ओके, गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी या नावानं ओळखतो. ठीक आहे, गोपाळ हरी देशमुख म्हटल्यानंतर 1852 वाई या ठिकाणी ते मुन्सफ होते. या ठिकाणी ते काय होते, मुन्सफ म्हणून कार्य करत होते, सरकारी कर्मचारी होते, हे लक्षात असू द्या वाई. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं आहे, 1862 त्यानंतर ते अहमदाबाद आणि बऱ्याच अहमदनगरला ते राहिले होते, त्यांनी पद भोगले होतं. आता जेव्हा लोकहितवादी यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे ना, तर तुम्हाला ग्रामरचना हे लक्षात ठेवायचं. ग्रामरचना हा ग्रंथ कोणाच्या संदर्भात येतो, तर तो येतो लोकहितवादी. किंवा लक्ष्मी ज्ञान हे पुस्तक, लक्ष्मी ज्ञान हे पुस्तक, हे ना एवढे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. ग्रामरचना आणि लक्ष्मीज्ञान. ग्रामरचना ग्रंथ कोणाच्या संदर्भात येतो, लोकहितवादी. लक्ष्मी ज्ञान हे पुस्तक कोणाच्या संदर्भात येतं, तर लोकहितवादी किंवा गोपाळ हरी देशमुख, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे भावार्थ सिंधू, बोधसागर रहस्य या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत, या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत. आता बहुदाजी लाड, दादोबा पांडुरंग तरखडकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि विष्णुशास्त्री पंडित असे उत्तर दिलेले. ठीक आहे, याचं उत्तर येतंय ते म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. ओके, विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू भिकाजी गोखले या नावानं सुद्धा त्यांना ओळखलं जातं. काय ओळखलं जातं, विष्णू भिकाजी गोखले. विष्णू भिकाजी
गोखले, ठीक आहे. भावार्थ सिंधू महत्वाचा ग्रंथ, बोधसागर रहस्य महत्वाचा ग्रंथ, ओके. याच्या व्यतिरिक्त वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणाच्या संदर्भात येतो? दोन ग्रंथांमध्ये ना बरंच कन्फ्युजन होतं. एक आहे वेदोक्त धर्मप्रकाश आणि दुसरा आहे सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणाच्या संदर्भात येतो असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे स्वामी दयानंद सरस्वती. काय उत्तर असलं पाहिजे? स्वामी दयानंद सरस्वती. हा ग्रंथ सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संदर्भातला ग्रंथ. वेदोक्त प्रकाश म्हणलं की ब्रह्मचारी, किंवा दुसरा ग्रंथ येतो सुखदायक राजप्रकरणी निबंध. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा जरी ग्रंथ म्हटला तरी त्यांच्या संदर्भामध्ये येतो, हे लक्षात असू द्या. हा तर वर्तमान दीपिका महत्वाचं बरं बऱ्याच गोष्टी, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी कोणी नागपूर या ठिकाणी समता सैनिक दल ही सामाजिक संघटना सुरू केली? त्याचं उत्तर येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कधी सुरू केली म्हटलं तर 25 नोव्हेंबर 1926. 25 नोव्हेंबर 1926 ला त्यांनी ही संघटना स्थापन केली होती. बरं, प्रश्न असा विचारला कशासाठी स्थापन केली होती? तर दलित बांधवांची गुलामगिरीतून मुक्तता करणं. दलित बांधव, ओके, कशातून मुक्तता करणं म्हटले? गुलामगिरीतून मुक्तता करणं. दलित बांधवांची गुलामगिरीतून मुक्तता करणं याच्यासाठी त्यांनी ही संघटना स्थापन केली. पुढच्या वर्षीच म्हणजे 13 मार्च 1927 ला या संघटनेला नाव काय दिलं? तर ही समता सैनिक दलला काय केलं? अखिल भारतीय समता सैनिक दल असं नाव दिलं. अखिल भारतीय समता सैनिक दल, अखिल भारतीय समता सैनिक दल, ओके, हे 1927 ला केलं. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1905 मध्ये पुणे येथे अस्पृश्य बांधवांसाठी रात्रशाळा कोणी सुरू केली? प्रश्न काय रात्रशाळा? 1905 पुण्यामध्ये आणि अस्पृश्य बांधव, 1905 म्हटल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे, ओके, विठ्ठल रामजी शिंदे. 1905 ला अस्पृश्य बांधवांसाठी पुण्यामध्ये रात्रशाळा कोणी सुरू केली? विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस क्लासेस मिशन म्हणतो आपण यांच्या संदर्भात, ऑक्टोबर 1906 ला सुरू केलेलं डिप्रेस क्लासेस मिशन हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सोबत येतं. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनींचं कार्य महत्वाचं आहे. त्यांचं नाव आहे जनाक्का शिंदे. काय नाव आहे? जनाक्का शिंदे. आता या जनाक्का शिंदे यांनी 1907 साली म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रेरणेनं जनाक्का शिंदे यांनी 1907 साली निराश्रित सेवा सदन ही संस्था स्थापन केली होती. निराश्रित सेवा सदन हे स्थापन केलं होतं. याला दियारूम गिडमल आणि इतर महिलांनी सुद्धा सपोर्ट केलेला होता, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे म्हटल्यानंतर त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर आपण ज्या ब्राह्मणेतरांच्या संघटना म्हणतो म्हणजे ब्राह्मणेतरांची डेक्कन रयत समाज ही पहिली महत्वाची संघटना, त्याच्यानंतर ऑल इंडिया मराठा लीग आणि मराठा राष्ट्रीय संघ, तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ब्राह्मणेतरांच्या 3 संघटनांपैकी जी मराठा राष्ट्रीय संघ होते याच्याशी संदर्भात येतात. मराठा राष्ट्रीय संघ हे त्याचे प्रमुख अध्यक्ष असल्यासारखंच यांच्या नेतृत्वामध्येच ते स्थापन झालं होतं. आणि हे जेव्हा विचारलं जातं तर त्यांना जेदेमध्ये कोणते जेदे येतात यामध्ये जेदे ब्रदर्स पैकी तर सखाराम पंत जेदे येतात, ओके. मराठा राष्ट्रीय संघ स्थापन करण्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बरोबर कोण येतं? सखाराम पंत जेदे. म्हणजे हे तुम्हाला कळालं का मराठा राष्ट्रीय संघ म्हणजे काय? ब्राह्मणेतरांच्या 3 संघटना. 3 संघटना म्हणजे डेक्कन रयत समाज जे अण्णासाहेब लट्टे वालचंद कोठारी हे सगळे येतात. डेक्कन रयत समाज, डेक्कन रयत नावाचं मासिक पण सुरू केलं होतं. लट्टे होते त्यामध्ये, अण्णासाहेब लट्टे कोठारी हे सगळे लोक होती. त्यानंतर ऑल इंडिया मराठा लीग ही एक संघटना होती. ऑल इंडिया मराठा लीग, ओके, ऑल इंडिया मराठा लीग. आता ऑल इंडिया मराठा लीग आणि मराठा राष्ट्रीय संघ मध्ये म्हटलं तर मराठा राष्ट्रीय संघ मध्ये एक व्यक्तीचं नाव येतं, ते म्हणजे सखाराम पंत जेदे. आणि बाकीचे जे बाबूराव जेदे आणि इतर आहेत ना तर ते ऑल इंडिया मराठा लीग मध्ये येतात. एवढाच फरक आहे, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ती 1905 दिले बरोबर. इथं काय दिले? 1905. मग 1905 ला गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणता समाज स्थापन केला? भारत सेवक समाज. काय म्हणतो त्याला आपण? भारत सेवक समाज. म्हणजे भारतीय भारतातील सेवेसाठी, अखिल भारतीय सेवेसाठी किंवा भारतातल्या चांगल्या सेवेसाठी एक चांगले तरुण घडावेत, ओके, याच्यासाठी सुरू केलेला समाज होता भारत सेवक समाज. किती साली? 1905. हे तुम्हाला लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न आहे, सामाजिक सुधारणाशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे हे विधान कोणाचं आहे? गोपाळकृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर का यापैकी नाही? तर हे उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांचं. उत्तर काय येतं? सामाजिक सुधारणाशिवाय, म्हणजे टिळकांमध्ये आणि गोपाळ गणेश आगरकरांमध्ये झालेला वाद. ओके, आगरकरांचं मत होतं काय की अगोदर सामाजिक सुधारणा पाहिजे. ठीक आहे, टिळकांचं म्हणायचं राजकीय सुधारणा, म्हणजे सामाजिक सुधारणाशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे हे विधान कोणाचं म्हटलं? गोपाळ गणेश आगरकर. हे लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर. आता टिळकांनी जे दोन पत्र सुरू केली होती, म्हणजे 2 जानेवारी बरोबर आहे का 1881 आणि 4 जानेवारी 1881 टिळकांनी सुरू केलेली, ह्यामध्ये 2 जानेवारी म्हटलं की मराठा आणि दुसरं म्हणजे केसरी. बरोबर, मराठा जे होतं ते कोणत्या भाषेमधून होतं विचारलं तर इंग्रजीमधून होतं, आणि केसरी जे होतं ते कोणत्या भाषेमधून होतं तर मराठीमधून होतं. तर हे जे जेव्हा टिळकांनी दोन्ही स्थापन केली होती तेव्हा हे जे मराठी भाषेतलं केसरी होतं, मराठी भाषेमधलं केसरी होतं ना, याचं संपादक कोणी भूषवलं होतं? तर याचं संपादक पद गोपाळ गणेश आगरकर यांनी भूषवलं होतं. 1887 साली त्यांनी राजीनामा दिला, कारण झालेला वाद सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा, याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी आपलं पत्र सुरू केलं, त्याला म्हटलं जातं 1888 मध्ये सुधारक. ओके, सुधारक हे पत्र त्यांनी सुरू केलेलं होतं. आलं लक्षात? आता याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर म्हणजे आता टिळक, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या तिघांनी मिळून 1880 मध्ये काय सुरू केलं होतं? पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. 1884 मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत एक कॉलेज सुरू झालं 1885 ला. त्या कॉलेजला म्हटलं जातं फर्ग्युसन कॉलेज. काय म्हटलं जातं? फर्ग्युसन कॉलेज. आणि या फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य, प्रश्न लक्षात घ्या, फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य म्हणजे हा जो कार्यकाल होता 1892 ते 1895 त्यांचा शेवट, त्यांचा कारकिर्दीतला, तर इथपर्यंत त्याचे प्राचार्य राहिले होते. कोण राहिले होते? गोपाळ गणेश आगरकर. मग तुमचा प्रश्न असा येईल, फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण? तर त्याचं उत्तर येतं आय थिंक आपटे, वामन आपटे. आपटे जे आहेत ना ते त्याचे पहिले प्राचार्य होते. वामन आपटे ते आय थिंक, हा आपटे, हे लक्षात राहू द्या. दुसरं म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमध्ये आगरकर कोणता विषय शिकवित असं विचारलं तर तर्कशास्त्र. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, तर्कशास्त्र. हा, स्वतःची प्रेतयात्रा म्हणजे अंत्ययात्रा, प्रेतयात्रा स्वतः पाहणं, मिरवणूक पाहणं, हा त्यांच्या नशिबी आलं होतं, हे एक महत्वाचं आहे गोपाळ गणेश आगरकर यांच्या संदर्भामध्ये. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. बरोबर, तर कोणत्या साली लिहिला असं विचारले? स्त्री पुरुष तुलना म्हणलं की 1882 साल. ताराबाई शिंदे म्हटलं की जिल्हा कोणता असं जर विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर यायला हवं बुलढाणा जिल्हा. कोणता जिल्हा? बुलढाणा जिल्हा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1906 मध्ये, ओके 1906 मध्ये दलित संघाची स्थापना करून त्याद्वारे दलित उद्धाराचं कार्य कोणी केलं असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं विठ्ठल रामजी शिंदे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न पहा, महात्मा फुले. ओके, प्रश्न काय? महात्मा फुले यांच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथास प्रस्तावना कोणी दिली? प्रस्तावना कोणी दिली असं विचारलंय. याचं उत्तर येतं बाबा पद्मनजी. ओके, याचं उत्तर येतं बाबा पद्मनजी. हा, लक्षात राहू द्या, बाबा पद्मनजी यांच्यामध्ये यांच्या संदर्भात म्हटलं, त्यांची दोन पत्र सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा बरं का. मगाशी प्रश्नामध्ये सांगायचं राहून गेलं, सत्यवादी कुटुंब मित्र, हे लक्षातच ठेवायचं तुम्हाला, सत्यवादी कुटुंब मित्र. ओके, त्यांचं जे साहित्य लेखन याच्या संदर्भामध्ये सत्यवादी कुटुंब मित्र हे पत्र म्हटलं की बाबा पद्मनजी. ब्राह्मणांचे कसब कोणत्या सालासाठीच आहे? 1869. येस, व्हेरी गुड. ओके, 1869 ब्राह्मणांचे कसब म्हटलं, 1869 लक्षात घ्या. त्याच्यानंतर तृतीय रत्न, आता जे आंबेडकर सॉरी महात्मा फुले यांचे जे ग्रंथ आहेत सगळे, तृतीय रत्न बघितलं, त्यांचं जे संपदा आहे साहित्य संपदा, तृतीय रत्न म्हटलं की 1855 कोणत्या इयरचं आहे. त्यानंतर सत्सार आणि दुसरं काय येतं इशारा, ते कोणत्या सालाचं आहे असं विचारलं तर इशारा आणि सत्सार म्हटलं की 1885, सिंपल आहे. त्यानंतर गुलामगिरी विचारलं, गुलामगिरी हा ग्रंथ त्यांचा कोणत्या साली आहे, 1873. गुलामगिरीची नेक्स्ट आवृत्ती कोणी प्रकाशित केली असं जर विचारलं तर रामय्या व्यंकय्या अय्यावरून, लक्षात राहू द्या. त्यानंतर गुलामगिरीनंतर शेतकऱ्यांचा असूड, हे तुम्हाला महत्वाचं आहे, शेतकऱ्यांचा असूड हे याच्या संदर्भामध्ये येणारा कोणता आहे असं जर विचारलं
शेतकऱ्यांचा असूर म्हटलं तर 1883, ओके. त्यानंतर 1800 सार्वजनिक सत्यधर्म, ठीक आहे, सार्वजनिक सत्यधर्म, सार्वजनिक सत्यधर्म, ओके, 1891, ठीक आहे, 1891. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सन 1904 मध्ये काय दिले, सन 1904 मध्ये काय म्हटले, सन 1904 मध्ये, ठीक आहे, सामाजिक परिषदेचा अध्यक्ष डॅश होते, सयाजीराव गायकवाड, महर्षी धोंडो, केशव कर्वे, लोकमान्य टिळक, यापैकी नाही. उत्तर येतं सयाजीराव गायकवाड. 1904 सामाजिक परिषदेचा अध्यक्ष कोण येतात, सयाजीराव गायकवाड. महर्षी धोंडो, केशव कर्वे यांच्यावर राज्यसेवा मुख्यला 2019 राज्यसेवा मुख्य 2019 ला प्रश्न विचारला होता. तर हे कोणत्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते, तर 1915 साली झालेली जी सामाजिक परिषद होते, या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि त्यांनी त्या अध्यक्ष भाषणामध्ये असं म्हटलं होतं की महिलांसाठी असलेले एक विद्यापीठ सुरू करायचं, त्या महिलांसाठी. मग तिथून ते सगळ्या कल्पना तिथून पुढे आलेल्या होत्या. औद्योगिक परिषद म्हटलं तर तुम्हाला रानडे यांचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. औद्योगिक परिषद म्हटलं रानडे. 1890 औद्योगिक परिषद, 1890 औद्योगिक परिषद. आणि जर सामाजिक परिषद म्हटलं तर सामाजिक परिषद म्हटलं तरी रानडे लक्षात ठेवा. सामाजिक परिषदेचं अधिवेशन काँग्रेसच्या अधिवेशनाला जोडूनच घेतलं जात होतं. 1887 साली जे अधिवेशन झालं त्याच्यापासून 1895 पर्यंत पुण्यामधलं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनापर्यंत काँग्रेसचं अधिवेशन ज्या मंडपामध्ये होत त्या मंडपामध्येच त्याला लागून लगेचच सामाजिक परिषदेचं अधिवेशन घेतलं जात होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून डॅश डॅश हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले, वीरा शिंदे, ठीक आहे. वीरा शिंदे यांचं आत्मचरित्र म्हटलं माझ्या आठवणी व अनुभव, माझ्या आठवणी व अनुभव. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवात कोणी केली. त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत आचार्य अत्रे, पंजाबराव देशमुख, परत विठ्ठल रामजी शिंदे, विनायक नरहरी भावे. याचं उत्तर येतं विनायक नरहरी भावे, किंवा त्यांना आपण म्हणतो विनोबा भावे, ठीक आहे. यांनी जे महाराष्ट्र धर्म मासिक कधी सुरू केलं 1923 साली, त्या मासिकाचं रूपांतर वृत्तपत्रामध्ये त्यांनी 1924 मध्ये केलं होतं, ठीक आहे. पहिल्यांदा मासिक होतं, त्याचं रूपांतर वृत्तपत्रामध्ये झालं 1924 मध्ये. विनायक नरहरी भावे विनोबा भावे म्हणतो भूदान चळवळ, लक्षात असू द्या. याच्यामध्ये आणखी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे विनायक नरहरी भावे किंवा विनोबा भावे यांनी आणीबाणीचा उल्लेख काय केला होता, अनुशासन पर्व. आणीबाणीचा जो लावली होती आणीबाणी भारतात, त्याचा उल्लेख काय केलेला आहे, अनुशासन पर्व. दुसरं म्हणजे पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख म्हटल्यानंतर लगेच तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे भारत कृषक समाज. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री भारत कृषक समाज म्हटलं की ओके, महाराष्ट्र केसरी नावाचं पत्र सुरू केलेलं पंजाबराव देशमुख. त्यानंतर स्वामी श्रद्धानंद यांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक कोणी सुरू केलं. उत्तर येतं विनायक दामोदर सावरकर, ठीक आहे. विनायक दामोदर सावरकर म्हटलं 1899 ची रेंज. राष्ट्रभक्त समूह स्थापन करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. राष्ट्रभक्त समूह हा स्थापन करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्याच्यानंतर 1900 साली सुरू झालेली मित्रमेळा, ओके, 1900 साली सुरू झालेले मित्रमेळा, 1904 साली सुरू झालेला अभिनव भारत, या सर्वांच्या संदर्भामध्ये कोण येतात, तर स्वामी विदा सावरकर येतात, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सार संग्रह, सार संग्रह शून्य लब्धी ही ग्रंथसंपदा कोणाची आहे, ही ग्रंथसंपदा कोणाची आहे असं विचारलंय, ठीक आहे. याचं उत्तर येतं बाळशास्त्री जांभेकर, ओके. याचं उत्तर काय येतं, बाळशास्त्री जांभेकर यांची ही ग्रंथसंपदा आहे, हे लक्षात असू द्या. ज्योतिषशास्त्र, बालव्याकरण, भूगोल विद्या, हे सुद्धा लक्षात घ्या. काय काय, ज्योतिषशास्त्र, त्यानंतर बालव्याकरण, भूगोल विद्या, ओके, यांच्या संदर्भातले ग्रंथसंपदा बघताना बरेचसा आहे. दर्पण, दिग्दर्शन, दर्पण म्हटलं की 1832 ला सुरू झालं दर्पण, ते नंतर बंद कधी पडलं, 1840 मध्ये बंद पडलं होतं. त्याच्यानंतर दिग्दर्शन सुरू झालं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, धर्मविवेचन, शिशुबोध हे ग्रंथ कोणी लिहिले,
काय प्रश्न आहे, धर्मविवेचन शिशुपुरत हे ग्रंथ कोणी लिहिले असं विचारलं, तर त्याचं उत्तर येते दादोबा पांडुरंग तर्खडकर। हे काय येतं त्याचं उत्तर येतं दादोबा पांडुरंग तर्खडकर, हे लक्षात असू द्या। 1802 म्हणजे जो नगरला डेप्युटी कलेक्टर असताना, आता यांना राव बहादूर पदवी मिळाली होती, नगरला डेप्युटी कलेक्टर होते, ठीक आहे। आणि त्यावेळी जे भिल्लांचे बंड होते, डेप्युटी कलेक्टर भिल्लांचे बंड यशस्वीरित्या परतवून लावले होते, म्हणून सरकारने काय केलं होतं, यांना राव बहादूर या पदवीनं सन्मानित केले होतं। कोणत्या पदवीनं? राव बहादूर या पदवीनं सन्मानित केलं होतं। आत्माराम पांडुरंग तर्खडकर का महत्वाचा आहे, जो प्रार्थना समाज सुरू झाला होता 1867 साली, ठीक आहे। कोणता समाज? प्रार्थना समाज। तर या प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते, कोण होते? आत्माराम पांडुरंग तर्खडकर, दादोबा नव्हते, आत्माराम पांडुरंग तर्खडकर प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा, महत्वाचं, एकदम महत्वाचं। त्यानंतर संस्कृत विद्येचा व्यवहारात कोणताच उपयोग नाही, बुद्धीला पटेल ते स्वीकारा, असं परकड मत कोणाचं म्हटलं, तर ते म्हणतं ब्रिटिश गोपाळ हरी देशमुख। गोपाळ हरी देशमुख यांचं असं पण म्हणणं होतं, ब्रिटिशांचं राज्य भारतासाठी पोषक आहे, कारण ते भारतात बऱ्याचशा सुधारणा घडवून आणतात, म्हणून त्यांचं मत असंही होतं। लोकहितवादी म्हणून ज्यांना ओळखतो आपण, गोपाळ हरी देशमुख यांचं ते मत होतं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे राजाराम शास्त्री भागवत। राजाराम शास्त्री भागवत रॉबर्ट मनी हायस्कूल मध्ये शिक्षक होते, ठीक आहे। यांच्यावर ढाजाश यांचा प्रभाव पडला होता। आता राजा काळामध्ये एमपीसी मध्ये प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये नाव असतं, याचं उत्तर येतं धोंडो केशव कर्वे, ठीक आहे। आता ज्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा जो प्रभाव आहे धोंडो केशव कर्वेवर, यांच्यावर शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा प्रभाव, मी काय वाक्य म्हणतो लक्षात घ्या, ज्या शैक्षणिक संस्था होत्या या स्थापन करण्याचा प्रभाव महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर जो पडला, त्याचं महत्वाचं रिझन आहे राजाराम शास्त्री भागवत। कारण राजाराम शास्त्री भागवत यांनी 1866 जो पिरियड आहे मराठा हायस्कूल सुरू केलं होतं, आणि त्यांनी स्वतः पुस्तकं पण लिहिली होती त्याच्यासाठी लागणारी, ठीक आहे। मराठा हायस्कूल सुरू केलं तर पुस्तकं पण लिहिली होती। दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं विचारलं धोंडो केशव कर्वे यांच्यावर प्रभाव कोणाचा होता, तर त्यांचे जे शिक्षक होते सोमन गुरुजी म्हणून, त्यांचा सर्वाधिक जास्त प्रभाव होता सोमन गुरुजी। त्यानंतर मंडलिक, वीणा मंडलिक यांचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता, ठीक आहे, वीणा मंडलिक यांचा सुद्धा प्रभाव होता। पण शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामध्ये राजाराम शास्त्री भागवत यांचा त्यांच्यावर जास्त प्रभाव पडलेला। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गुलामगिरी या महात्मा फुले यांच्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती कोणी काढली? रामय्या व्यंकय्या। गुलामगिरी कधीच? 1873 याची द्वितीय आवृत्ती कोणी काढली होती? रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांनी काढली होती, हे लक्षात असू द्या। दुसरं म्हणजे रामय्या वय्या व्यंकय्या अय्यावरू आणि आणखी एक नाव आहे अँनी, म्हणजे हे व्यक्ती प्लस आणखी कोणती व्यक्ती आहे? व्यंकू काळेवर, व्यंकोजी काळेवर, व्यंकोजी काळेवर। तर या दोघांनी काय केलं होतं? सत्यशोधक समाजाला, जो सत्यशोधक समाज आहे यांना छापखाना दिला होता। सत्यशोधक समाज याला काय केलं होतं? छापखाना दिला होता। कशासाठी? छापखाना। अलक्षात कृष्णराव भालेकर दीनबंधू वृत्तपत्र सुरू केलं 1 जानेवारी 1877, 1 जानेवारी 1877 कृष्णराव भालेकर आणि दीनबंधू सुरू केलं। दीनबंधू सुरू करण्यामध्ये महात्मा फुले यांचीच प्रेरणा होती, आणि हे वृत्तपत्र सुरू केल्यानंतर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून ते ओळखलं जातं, हे लक्षात असू द्या, ओके। त्यानंतर व्यंकू, आता रामय्या व्यंकय्या आयावरू आणि व्यंकू, दुसरी महत्वाची म्हणजे संतुला, रामय्या व्यंकय्या अय्यावरू आणि आता हे प्लस म्हणतोय मी, आणि इथं काय करतोय संतुला, म्हणजे हे दोन व्यक्ती आहेत की या दोन व्यक्तींच्या सहकार्यानं पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची पहिली परिषद झाली होती। पहिली परिषद झाली होती कुठं? झाली होती पुण्याला। कोणत्या साली झाली होती? 1911। दुसरी परिषद कधी झाली होती? दुसरी परिषद ती झाली होती 1912। तर ही जी पहिली परिषद, सत्यशोधक समाजाची पहिली परिषद झाली होती, याचं अध्यक्षपद कोणाकडे होतं? रामय्या व्यंकय्या अय्यावरूकडे होतं। याचं अध्यक्षपद कोणाकडे होतं? तर रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्याकडे होतं, हे लक्षात असू द्या। त्याच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे, सदाशिवराव गोवंडे हे बरेच कम्प्युजिंग करण्यासाठी दिलेले आश्रम आहेत, कारण आता रामय्या व्यंकय्या अय्यावरू म्हटलं तर त्यांनी मुंबईमध्ये पुस्तकालय सुरू केलं होतं, ज्ञानवर्धक सभा, ज्ञानवर्धक सभा हे स्थापन करण्यामध्ये त्यांचं योगदान आहे, किंवा नीती प्रसारक मंडळी किंवा मद्यपान निषेध कार्यक्रम, या सर्व गोष्टीच्या रिलेटेड कोणाचं नाव येतं? रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांचं नाव येतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, हा प्रबंध विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोठून प्रकाशित केला?
खूप महत्वाचा प्रश्न आहे, म्हणजे एवढा फॅक्च्युअल प्रश्न आहे की बरेच लोक यात कन्फ्युजन होते. तर कुठून केला विचारलं, उत्तर येतं कोल्हापूर. कधी केला, 1933 मधून, हे लक्षात राहू द्या. विठ्ठल रामजी शिंदे म्हटले आपण, वीरा शिंदे यांच्याबद्दल लक्षात ठेवताना पहिल्यांदा 1905 लक्षात ठेवा, तरुण अस्तिकांचा संप घडून आणला होता. तरुण अस्तिकांचा संप 1905 मध्ये. त्याच्यानंतर यांच्याबद्दल लक्षात ठेवताना 1923 हे इयर पण लक्षात ठेवा लागेल, विठ्ठल रामजी शिंदे, कारण यामध्ये त्यांनी 1923 ला युवक ब्राह्मो संघाची स्थापना केली. कशाची केली ती? युवक ब्राह्मो संघाची स्थापना केली होती. कधी? 1923 मध्ये युवक ब्राह्मो संघाची स्थापना. हा, युवक ब्राह्मो समाजाची स्थापना करण्याचं कारण काय? अगोदर ते प्रार्थना समाजाकडे होते, प्रार्थना समाजाकडे वळलेले होते, प्रार्थना समाजापासून ते ब्राह्मो समाजाकडे वळले होते, त्याच्यामुळे त्यांनी या प्रकारे अशा प्रकारे स्थापना केलेली होती, हे लक्षात असू द्या. बाकी इतर गोष्टीमध्ये म्हटलं तर ऑक्टोबर 1906 डिप्रेस क्लासेस मिशन, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महर्षी कर्वे यांच्या कार्याला डॅश डॅश स्त्रियांनी मदत केली. पार्वतीबाई आठवले, वेणूबाई नाम जोशी, काशीबाई देवधरकर, कमला गुरुड म्हटलं. याचं उत्तर आहे वरील पैकी सर्व बरोबर. याचं उत्तर आहे वरील पैकी सर्व बरोबर. आता महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजे SNDT विद्यापीठ. आणि समजा मी असं विचारलं, या SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण? प्रश्न काय आहे, SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण? ओके, कोण सांगू शकतं का? SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं रा गो भांडारकर. ओके, रा गो भांडारकर हे काय होते? SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. ठीक आहे, आता राघव भांडारकर म्हटल्यानंतर त्यांचा ग्रंथ लक्षात घ्या, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे त्यांचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा त्यांचा महत्वाचा ग्रंथ. वैष्णविजम, सेविजम अँड अदर मायनर रिलीजन्स हा त्यांच्या ग्रंथापैकी एक महत्वाचा ग्रंथ येतो, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1890 मध्ये पुणे सार्वजनिक सभाचे ते चिटणीस झाले. 1891 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सेक्रेटरी झाले, तर ते सुधारक कोण? म्हणजे डॅजर्स विचारले. उत्तर सिंपल आहे. ओके, उत्तर येतं गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे, गोपाळकृष्ण गोखले 1905 बनारस अधिवेशन अध्यक्ष. काँग्रेसचं जे बनारसचं अधिवेशन झालं 1905 ला, त्याचे ते अध्यक्ष होते. आता प्रश्न येतो पुणे सार्वजनिक सभा. पुन्हा सार्वजनिक सभा म्हटल्यानंतर पुन्हा असोसिएशन नावानं अगोदर ही संघटना स्थापन झाली होती. कोणत्या नावानं? पुन्हा असोसिएशन. कधी झाली होती? 1867 मध्ये. याचं रूपांतर 2 एप्रिल 1870 मध्ये. याचं रूपांतर 2 एप्रिल 1870 रोजी कशामध्ये झालं? पुन्हा सार्वजनिक सभेमध्ये झालं. 2 एप्रिल 2011 का महत्वाचं आहे? समजा मी तुम्हाला असं विचारलं, 2 एप्रिल 2011 का महत्वाचं आहे? भारतानं वर्ल्ड कप जिंकला होता, क्रिकेट वर्ल्ड कप. ठीक आहे, याच्यावर लक्षात ठेवा. ओके, तर 1905 बनारस अधिवेशन, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. भारत सेवक समाज याच्या संदर्भामध्ये त्यांचं कार्य येतं. भारत सेवक समाज याचे चांगले कार्यकर्ते देशसेवेसाठी घडावे याच्यासाठी सुरू केलेला भारत सेवक समाज. 1906 ला जे काँग्रेसचं जे कलकत्ता अधिवेशन झालं, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. आणि दादाभाई नौरोजी यांनी कृती अस्वस्थ्यामुळे त्यांचं अध्यक्षीय भाषण वाचता आलं नव्हतं, तर ते अध्यक्षीय भाषण कोणी वाचलं होतं? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी ते अध्यक्षीय भाषण वाचलेलं होतं, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश सत्ता भारत देशाची आर्थिक पिळवणूक करत आहे. ही स्थितीस राजकीय स्वातंत्र्याशिवाय बदलणार नाही, यासाठी राजकीय प्रबोधनाचं कार्य त्यांनी हाती घेतलं. हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी ज्ञान प्रकाश या वृत्तपत्रातून अनेक लेख लिहिले, तर ती व्यक्ती कोण? त्याचं उत्तर येतंय लोकहितवादी, किंवा त्यांना आपण काय म्हणतो, गोपाळ हरी देशमुख असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी ग्रंथ उद्योजक मंडळी ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला, तर या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता? ओके, याचं उत्तर येतं लक्षात घ्या, इतिहास शास्त्रे, देशाची सुधारणा, उपयुक्त कथा आणि धर्माच्या संदर्भामधली पुस्तकं प्रसिद्ध करण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी ग्रंथ उद्योजक मंडळी स्थापन केली होती. आता ही जी मराठी ग्रंथ उद्योजक मंडळी स्थापन केली होती, यांना काय करायचं होतं? ही तर दिलंय सगळं, पुस्तकं प्रसिद्ध करायची होती. कशाच्या संदर्भातली? इतिहासशास्त्र. तर ही पुस्तकं प्रसिद्ध करण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी एक समिती नेमली होती, त्याला नाव काय दिलं होतं? पुस्तक पसंत कमिटी.
तीन लोकांची कमिटी होती, पुस्तक पसंत कमिटी. का हे पुस्तक प्रसिद्ध करायचे आहेत, म्हणजे याच्यासाठी अगोदर पुस्तक कसल्या रिलेटेड असावी, बाकी काय असावं, याच्यासाठी एक कमिटी नेमली होती. आणि याचा संदर्भ म्हटलं तर गाठला सरांच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर ही पुस्तक कमिटी नेमलेली असताना याच्यामध्ये येणारी तीन नावं महत्वाची आहेत. पहिलं नाव आहे रावजी शास्त्री गोडबोले. पहिलं नाव आहे रावजी शास्त्री गोडबोले. पहिलं नाव काय आहे? रावजी शास्त्री गोडबोले. हे काय येतं? पहिलं नाव येतं. दुसरं नाव आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर. आणि तिसरं नाव आहे कृष्णशास्त्री तळेकर. आलं का लक्षात? पुस्तक पसंत कमिटी म्हणजे ही जी मराठी ग्रंथोद्योजक मंडळी स्थापन केली होती, आणि याचा पुढाकार काय होता तर पुस्तक प्रसिद्ध करणं. पुस्तक प्रसिद्ध करणं म्हणजे कसते? इतिहासशास्त्र देशाची सुधारणा उपयुक्त करता हे धर्माच्या संदर्भात. आणि याच्यासाठी कमिटी जी नेमली होती त्या कमिटीमध्ये हे तिघं लोक होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर मी असं विचारलं, न्यायमूर्ती रानडे यांनी फिमेल हायस्कूल सुरू केलं किंत्या साली सुरू केलं? फिमेल हायस्कूल 1882, म्हणजे जेव्हा लॉर्ड रिपन यांनी 1882 मध्ये स्थानिक स्वराज संस्थेचा कायदा केला तेव्हाच फिमेल हायस्कूल त्याच वर्षी सुरू झालेलं आहे, हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1856 मध्ये महात्मा फुले यांना मारण्याचा प्रयत्न कोणी केला? धोंडीराव नामदेव कुंभार आणि सज्जन रोडे मंग या दोघांनीही त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महर्षी कर्वे, ओके, महर्षी कर्वे यांनी अध्यापिका विद्यालय केव्हा सुरू केलं? 1917. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1925, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1925 मध्ये कोणतं पहिलं वसतिगृह कुठे सुरू केलं? म्हणजे हे जे बहिष्कृत हितकारी सभा होती, बहिष्कृत हितकारी सभेनं पहिले वसतिगृह 1925 मध्ये कुठं सुरू झालं असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येते सोलापूर या ठिकाणी सुरू झालं होतं, ठीक आहे, सोलापूर या ठिकाणी. बहिष्कृत हितकारी सभेची स्थापना कधी म्हटलं तर 1924 मध्ये, हे आपल्याला माहित आहे. याचं ब्रीद वाक्य काय आहे हे आपण पाहिलं होतं, शिका चेतवा आणि संघटित्व. शिका चेतवा आणि संघटित्व, ओके, लक्षात घ्या, एवढे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी एक लक्षात घ्या, माझी सिरीज मी बऱ्याच प्रकरणात बऱ्याच महत्वाचे प्रश्न कव्हर करतोय. तुम्ही नक्की त्याला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. धन्यवाद.